सविनय जय महाराष्ट्र। मित्र हो, तुमच्या खिशात एक बॉम्ब आहे। हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या खिशात आपण एक बॉम्ब पाळून ठेवलेला आहे। मित्र हो, गोष्ट 4 दिवसापूर्वीची आहे। लेबनान नावाचा एक छोटासा देश आहे मध्यपूर्वेतला, आणि ह्या देशामध्ये एकाच दिवशी तब्बल 3,500 पेजरचे स्फोट झाले, ज्याच्यामध्ये 1,000 लोकं जखमी झाली। आणि हिजबुल्ला नावाची जी काही आतंकवादी संघटन आहे, या आतंकवादी संघटनाच्या नेटवर्कमध्ये हे सगळे पेजर वापरले जात होते, आणि एकाच वेळेस या पेजरचा 3,500 पेक्षा जास्त ठिकाणी स्फोट झाला। आणि अधिकृतरित्या त्यांनी 20 पेक्षा जास्त लोकं मारली गेली असं सांगितलं आहे, परंतु एका आतंकवादी संघटनेने जाहीर केलेली ही बातमी असल्यामुळे अर्थातच हा आकडा त्याच्या कितीतरी मोठ्या पटीत असणार आहे। आता लेबनानमध्ये झालेले पेजरचे स्फोट, तिथे झालेले शेकडो लोकांचे मृत्यू, 1,000 लोकांचं जखमी होणं, आणि तुमच्या आणि माझ्या खिशामध्ये बॉम्ब असणं, ह्या दोन गोष्टीचा काय संबंध आहे असं तुम्ही मला विचाराल, तर संबंध अतिशय जवळचा आहे। तर मित्रो, ही गोष्ट आहे तुमच्या माझ्या खिशात असलेल्या मोबाईलच्या संदर्भात। तुम्ही आम्ही सर्वच प्रत्येकजण जीवनावश्यक गरज म्हणून आत्ता मोबाईल वापरायला लागलो आहे। आपल्या सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये एक बॅटरी असते, आणि मोबाईल हे GPRS वर चालतं हेही तुम्हाला माहिती आहे, तुमची पोझिशनिंग ही माहिती असते। किंबहुना तुमचा मोबाईल हा तुमचा मोबाईल नसून त्या कंपनीने तुमच्या खिशात ठेवलेला एखादा गुप्तहेर असावा तशा पद्धतीचा असतो। त्याचा ऑपरेटिंग सिस्टीम ही करप्ट करता येते, त्याच्यामध्ये व्हायरस टाकता येतो। तुमचा मोबाईल कुठेही कधीही अगदी तुमच्या बेडरूममध्ये कुणीतरी सातासमुद्राकडे पलीकडे बसलेला माणूस ऑन करू शकतो, तुमच्या खाजगी क्षणांना कैद करू शकतो। तुमच्या मोबाईलमधलेला असलेला डेटा हा बिलकुल म्हणजे बिलकुल सिक्युअर नाही। तुमच्या फोन बँक मधले असलेले नंबर, तुमच्या गॅलरीमध्ये असलेले फोटो किंवा व्हिडिओ हे सहजपणे दुसरा माणूस बघू शकतो। तुमच्या व्हॉट्सअपवर काय काय चाललं आहे ते माणूस बघू शकतो। पेगॅसिससारखा एखादा व्हायरस हा तुमचं कॉल रेकॉर्डिंग करू शकतो, प्रत्येक कॉल ऐकू शकतो, रेकॉर्ड करू शकतो। म्हणजे थोडक्यात तुमचा डेटा अजिबात सिक्युअर नाही, आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुमचा मोबाईल हा कधीही बॉम्ब होऊ शकतो आणि बूम अशा पद्धतीने उडू शकतो। मित्रो, आता पारंपरिक युद्ध खेळण्याचे दिवस गेलेत, आणि आता तंत्रज्ञानावर आधारित युद्धाचे दिवस आले आहेत। सायबर वॉर हे त्याचं नाव। हो, अगदी तुम्ही बरोबर ऐकलं, सायबर वॉर। आता या सायबर वॉरचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत, आणि तुम्ही आम्ही रोज ते अनुभवत असतो। म्हणजे तुम्ही काही दिवसापूर्वी ऐकलं असेल की रशियाच्या सायबर वॉरियर्सने सरकार प्रायोजित अशा पद्धतीचे हल्ले करायला सुरुवात केली, आणि इस्टोनेशिया या एका देशाची बँकिंग सिस्टीमच बंद पाडली, म्हणजे DOS म्हणजे डिनायल मोडमध्ये सगळे सर्व्हर गेले, आणि तिथली बँकिंग सिस्टीम असेल, रेल्वे असेल, विमान व्यवस्था असेल, किंवा तिथली बिलिंग प्रणाली असेल, जे जे काही कम्प्युटरवर आधारित होतं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद पाडल्या, आणि अक्षरशः त्या देशाला वेठीस धरलं। अशा पद्धतीचे हल्ले हे फक्त सरकार प्रायोजितच असतात असं नाही, तर काही लोक स्वतःसुद्धा ऑर्गनाईज पद्धतीने काम करून अशा पद्धतीचे हल्ले करू शकतो, आणि जो काही मौल्यवान असा डेटा आहे, इन्फॉर्मेशन आहे, ती लीक करू शकतो। आता असं बघा, तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात सिक्युअर जर काही असेल तर ती म्हणजे अमेरिकेची संरक्षण व्यवस्था, आणि त्याच्यातल्या त्यात पेंटागॉन हे अमेरिकन संरक्षण व्यवस्थेचं हेडक्वार्टर हे सगळ्यात जास्त सुरक्षित। परंतु तुम्ही जुलियस असांजची केस ऐकली असेल। जुलियस असांज हा अशाच पद्धतीचा एक हॅकर होता। हॅकर म्हणजे डेटा चोरण्याचं काम करणारा माणूस, आणि तो स्वतःला इथिकल हॅकर म्हणून घ्यायचा, आणि त्याने अमेरिकन संरक्षण व्यवस्थेमध्ये घुसखोरी केली, आणि 1,000 नव्हे तर 1,00,000 पानांचा डेटा हा पब्लिकला ओपन केला। त्याची केस बरेच दिवस चालली होती, अनेक ठिकाणी त्याने राजकीय आश्रय घेतला, आणि सरतेशेवटी गेल्या वर्षी ती केस नील झाली, आणि जुलियस असांजला परत एकदा इंग्लंडमधून त्याच्या मूळ देशी म्हणजे ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलं।
अशा पद्धतीचा हल्ला पचवण्याची क्षमता अमेरिकेकडे किंवा पेंटॅगॉनकडे नसेल तर तुमची आमची काय व्यवस्था. आता आपल्याकडचं छोटंसं उदाहरण सांगायचं तर गेले काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांचे खाजगी अवस्थेतले नको ते व्हिडिओ तुम्ही बघितले. आता गोष्ट एक सिंपल आहे की त्यांनी मोबाईल ऑन केला आणि मोबाईलमधून कॉलवर कुणाशी तरी बोलत असताना नकळतपणे त्यांचा कॅमेरा समोरच्याने ऑन केला आणि त्यांच्या खाजगी क्षणांचं चित्रीकरण करून ते मीडियामध्ये टाकलं आणि किरीट सोमय्यांचं राजकीय करिअर जवळजवळ उद्ध्वस्त झालं. असं कोणासोबतही होऊ शकतं. दुसऱ्या बाजूला परवा तुम्ही एकनाथ खडसेंची बातमी ऐकली असेल की एकनाथ खडसेंनी शपथपूर्वक सांगितलं की महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याची क्लिप त्यांच्याकडे होती, ती त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी सेव्ह केलेली होती, परंतु कसं झालं कुणास ठाऊक, त्यांनाही कळालं नाही, परंतु ती क्लिप त्यांच्या मोबाईलमधून ओढवली गेली, गायब झाली. असं करता येणं शक्य आहे का? तर हो, नक्की शक्य आहे. यालाच तर सायबर वॉर म्हणतात, की तुमच्या मोबाईलमधला डेटा हा समोरचा माणूस हॅक करून बघू शकतो, त्याच्यामध्ये फेरफार करू शकतो, त्यामुळे तुमच्या खिशात असलेला मोबाईल हा काही मोबाईल नाही तर तो एक गुप्तहेर आहे, कदाचित दुसऱ्याने ठेवलेला. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्हा मला प्रचंड प्रचंड असं सावध राहावं लागेल, कारण हे बॉम्बपेक्षा जास्त भयानक आहे जे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. आता आपला जो मूळ विषय आहे, लेबनानमधील हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांवर झालेला हल्ला आणि पेजर बॉम्बचा, तर गोष्ट अशी आहे की एकाच दिवशी 3,500 जास्त लोकांवर हल्ला झाला, बॉम्बस्फोट झाले. ते बॉम्बस्फोट नेमके कसे झाले? तर मोबाईल फोन हा GPRS चालत असल्यामुळे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने संदेशांची देवाणघेवाण होत असते, म्हणजे कॉल रिसीव पण केले जातात आणि तिथून कॉल केले पण जातात, त्यामुळे म्युच्युअल अशा पद्धतीची देवाणघेवाण असल्यामुळे लोकेशन ट्रेस होऊ शकतं आणि लोकेशन ट्रेस होत असल्यामुळे लोकेशन गायडेड अशा पद्धतीचे हल्ले होऊ शकतात. म्हणून ही जी काही आतंकवादी संघटना आहेत ती सिक्युरिटीसाठी मोबाईल वापरत नाहीत, तर सिक्युरिटी म्हणून ते वॉकी टॉकी वापरतात. वॉकी टॉकी ही थोडी लोकेट करायला किंवा GPRS तिचं लोकेशन घ्यायला किचकट आहे म्हणून वॉकी टॉकी वापरतात, पण वॉकी टॉकीसुद्धा तितकंसं सुरक्षित असं माध्यम नाही म्हणून पेजरचा वापर हे करतात. तुम्ही बघितलं असेल 95 काळामध्ये काही काळ आपल्याकडे 1-2 वर्ष पेजरची खूप चलती होती, आणि पेजर हे छोटंसं असं डिव्हाइस आहे, म्हणजे एक साधारणतः तुम्ही बघितलं तर एक 90-100 ग्रॅमचं छोटंसं डिव्हाइस आहे, एक साधारणतः त्याची एक 9 cm x 3 cm x 1.5 cm जाडीचं अशा पद्धतीचं छोटंसं डिव्हाइस आहे. आणि हे डिव्हाइस काय करतं तर फक्त इनकमिंग जे काही मेसेजेस आहेत ते रिसीव्ह करतं, त्याच्यावरनं उत्तर देता येत नाही. आता हे एकेरी अशा पद्धतीचं ट्रान्झिशन असल्यामुळे पेजर तुम्ही लोकेट करू शकत नाहीत, म्हणून ही आतंकवादी संघटन सुरक्षेच्या कारणास्तव आज ॲडव्हान्स काळामध्ये सुद्धा पेजरचा वापर करतात. तर गोष्ट अशी झाली की साधारणतः 5-5.5 महिन्यापूर्वी या लेबनानच्या आतंकवादी संघटनेने तैवानला एक मोठी साधारणतः 5,000 पेजरची ऑर्डर दिली होती आणि ते पेजर तैवानमधून त्यांच्याकडे आले. आता ती कंपनी जरी तैवानची असेल तरी मॅन्युफॅक्चरिंग बहुधा हंगेरीमधल्या बुडापेस्टमध्ये झालं होतं आणि मेड इन तैवानचं स्टिकर लावून हे जे काय पेजर होते हे पोहोचले लेबनानमध्ये. लेबनानमध्ये वेगवेगळ्या दहशतवाद्यांमध्ये त्याचं वाटप झालं. 5-5.5 महिने त्यांनी ते बिंदकतपणे व्यवस्थित वापरले, परंतु त्यांनाही कल्पना नव्हती की ह्या पेजरमध्ये जी काही बॅटरी बसवली होती त्याच्यामध्ये फक्त 20 ग्रॅम म्हणजे 2 तोळे एवढं स्फोटक बसवण्यात आलं होतं आणि योग्य वेळेस ते कार्यान्वित करून एका साध्या मेसेजच्या सहाय्याने एकाच वेळेस ह्या सगळ्या पेजरचा स्फोट करण्यात आला आणि सगळ्या देशामध्ये हाहाकार माजून देण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीचाही हल्ला होऊ शकतो. आता याला नेमका सायबर वॉर म्हणायचा की गायडेड अशा पद्धतीचा हल्ला म्हणायचा याच्याविषयी संरक्षण तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत, परंतु याच्यामधलं काहीही असलं तरीसुद्धा
साध्या A1 बॅटरी, त्याच्यामध्येही वन वे ट्रॅफिकिंग आणि फक्त 20 ग्रॅम स्फोटकाने जर इतकी दुरावस्था एखाद्या देशाची किंवा संघटनेची झाली असेल तर लिथियम बॅटरी वापरणाऱ्या तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये किती मोठा धमाका घडवू शकतो ठरवलं तर हे तुम्हाला कल्पनासुद्धा करता येणार नाही. मित्रहो, अशा पद्धतीचे हल्ले हे जगभरात सर्वत्र होऊ घातलेले आहेत. म्हणजे गेल्या महिन्या 2 महिन्यापूर्वी एक साधं मायक्रोसॉफ्टचं अपडेट व्यवस्थित नाही झालं म्हणून आपल्याकडे बँकिंग सिस्टीम, विमान व्यवस्था, रेल्वे सगळं कोलॅप्स व्हायला आलं होतं हे तुम्ही अनुभवलं असेल. आज आपल्याकडचं फक्त सिक्युरिटी नाही तर धरणं, वीज, आरोग्य व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, शेअर मार्केट, बँका किंवा पाणी पिण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टी सायबर बेस आहेत. आणि या सायबर स्पेसमध्ये थोडी जरी इकडे तिकडे गडबड झाली, खुट्ट झालं, ही सगळी सिस्टीम कोलॅप्स होऊ शकते. नुसती सिस्टीम कोलॅप्स होणार नाही तर आपली सिक्युरिटी धोक्यात येऊ शकते. त्याबरोबरच भारतासारख्या देशाने हेही बघितलं पाहिजे की आपण खूप मोठ्या पद्धतीने चीन, तैवान ह्या देशांवरती अवलंबून आहोत. म्हणजे आपल्याकडची साधी खेळणी असतील, लिफ्ट असतील, CCTV असतील, डेकोरेशन असतील, पुतळे असतील, बिल्डिंग कम्प्युटर असेल किंवा CCTV असेल, ह्या सगळ्या गोष्टी चीनमधून येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी कळत न कळत आपला सगळा डेटा, आपली सगळी सिक्युरिटी ही चायनाला देत असतात. आणि ह्या सगळ्या उपकरणांच्या मार्फत चायना फक्त आपल्यावर हेरगिरी करणार नाही तर भविष्यामध्ये आपल्याला कधीही वेठीस धरू शकतो. त्यामुळे लेबनानला झालेला हा स्फोट हा तुमच्या आमच्या खिशापर्यंत पोहोचल्याशिवाय उद्या राहणार नाही. आपण वेळीच सावध व्हायला हवं. इस्रायलची मोसाद नावाची जी काही संघटना आहे ही संघटना गुप्तहेर पातळीवरती जगात भारी अशा पद्धतीची संघटना आहे, परंतु त्यांनाही चकवा देणारे अतिरेकी आहेत. आणि त्या अतिरेक्यांना परत पुढचा चकवा देत धडा शिकवणारे मोसादचं नेटवर्क आहे. ह्या दोघांपण आपण शिकूयात आणि भविष्यासाठी सावध राहूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.